नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती आम्ही तुमच्यापर्यंत मांडत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर अजूनही मनामध्ये प्रत्येकाचा एक संभ्रम आहे, शेती आणि शेती नफ्याची असू शकते का, श्रीमंती ही शेतीत असू शकते का. खरं तर उदाहरणं असंख्य आहे पण मनातलं प्रश्नचिन्ह कायम आहे. त्या प्रत्येकासाठी ज्यांचा शेतीवर विश्वास आहे पण स्वतःवर अविश्वास आहे अशांसाठी काय सांगाल? नाही, त्यांचा स्वतःवर विश्वास आहे पण शेतीवर अविश्वास आहे. आणि कसं आहे माहिती आहे ऋषी, तुम्ही कुठलंही एक बियाणं घ्या ते तुम्ही रोवता तर त्याच्यातून तुम्हाला 150 हे भेटतातच दुसरी बियाणं. त्यामुळे शेती कधीच नुकसानातली नव्हती, शेती कधीच तोट्यातली नव्हती. फक्त आपला तिच्याकडे बघताना जो दृष्टिकोन होता ना, तो नुकसानीचा होता. आणि त्याचं कारण एकमेव हे आहे ना की आम्हाला पिकवायला येतं पण विकायला येत नाही ऋषी. सो एक लक्षात घ्या, मक्याचा गणेश जर तुम्ही असा विकता बाजार समितीत नेऊन तर ते 2 रुपयाला जातं. तेच जर तुम्ही स्वतः विकलात ना तर ते 8 ते 10 रुपयाला जाल. आणि तेच जर छान पद्धतीत भाजून वगैरे विकलात ना तर त्याची किंमत अजून वाढते. कुठे विकता त्यालाही महत्वाचं आहे. 80-90 त्यामुळे शेवटी काय होतं, त्या मक्याचा कणीस तेच आहे. फक्त आम्हाला ठरवायचं आहे की मला ते कसं विकायचं. आणि जोपर्यंत आपण ते विकणारे होत नाहीत ना ऋषी, तोपर्यंत प्रत्येक धंदा हा नुकसानीचाच असणार आहे. कारण तो वरचा जो मलिद आहे ना विक्रीचा, तो इतर लोक घेऊन जातात. आणि होत आहे काय माहिती आहे, तुम्ही कुठेही बघा, पिकवणारे महाराष्ट्रातल्या लोक, खाणारे बहुसंख्य महाराष्ट्रातले, पण जी विक्री व्यवस्था आहे ना ही 10% जी जो बोलता ना क्रीम विकण्यातून, तो मात्र इतर लोकच कमवत आहेत. आणि हे कुठेतरी आता बदललं पाहिजे. आणि म्हणून ह्याच्यापुढे काही वेगळे प्रयोग आम्ही राबवायचं चाललं. आणि लोक बदलत आहेत. आजही तुम्ही बघा, खूप आमचे शेतकरी पुण्याचे असतील, नाशिकचे असतील किंवा सोलापूर या साईडचे असतील, मुंबईत येऊन स्वतः विकतात आणि चांगला नफा कमवतात. फक्त त्याला अजून अपडेशन करायचं आहे. म्हणून येणाऱ्या काळात आम्ही खूप काही बदल करतो आहे. आणि होत आहे कसं माहिती आहे ऋषी, नुसतं शेती मातीतले पिकं ह्याच्यापुरता न बोलतात, शेतीपूरक उद्योगधंदे काय आहेत त्याच्यातलाही पैसा काय तोही जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आज असंख्य लोक कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, मत्स्यपालन असेल, अशा असंख्य गोष्टीतून प्रचंड पैसा कमवतात. मग तो आपण का कमवू नये? मी मागे एकदा बोललो होतो, मत्स्यपालनासारखा विषय एवढा प्रचंड पैसा देणारा विषय ऋषी, की तुम्ही साधा 1 एकर जागेमध्ये जरी करता, जमीन नाही तर तुम्ही भाड्याने घ्या, पैसे नाहीत तुम्ही 4-5 जण मिळून करा, जी काय सरकारी योजना आहेत तिचा अभ्यास करा. ऋषी 1 एकर जमिनीमध्ये तुम्ही मत्स्य संगोपन संवर्धन करताय ना, तर किमान तुमचं वर्षाचं प्रॉफिट एक कुठेही 30 ते 40 लाखाच्या खाली नसेल. मग एवढा प्रचंड पैसा देणारा हा मत्स्यपालन असून सुद्धा आमचे लोक त्या व्यवसायात का नाही आहेत, तर त्याच्याबद्दल असणारं अज्ञान. तुम्हाला मी सांगतो की एवढा प्रचंड किनारपट्टी या मुंबईपासून कोकणाला आहे, पण इथे आजपर्यंत गोड्या पाण्यातले श्रीमंती काय किंवा गोड्या पाण्यातल्या माशांचा पैसा कसा पद्धतीने आपल्याकडे आत्म, ह्याच्याबद्दल जास्त हेच नाही आहे. असं नाही की संशोधन खूप केलं आहे पण आपल्यापर्यंत ते पोचत नाही. तुम्हाला सांगतो, जिंताडा असो, राहू असेल, कटला असेल, मृगल असेल किंवा पेंगेसिस मासा असेल, हा कुठलाही मासा जेव्हा तुम्ही बाजारात विकत घेता ना, तेव्हा तो 200 रुपयापासून ते 400, 700, 800 जसा भाव असेल तसा भेटतो. आणि हा एक मासा विकण्यायोग्य व्हायला जे काही 7-8 महिने लागतात ना, ते प्रत्येक माशावर खर्च असो तो 80 ते 90 रुपये. म्हणजे सरासरी जरी पकडलं तरी एका माशामागे 100 रुपये निव्वळ फायदा असो, नफा असतो. आणि तुम्ही जेव्हा 1 एकरमध्ये शेततळ बनवता तेव्हा एकाच वेळेस तुम्ही 30 ते 40 हजार बियाणं सोडताय. म्हणजे विचार करा, तुमचा नफ्याचं प्रमाण किती प्रचंड असतं आहे. आणि हा झाला मी मुंबई कोकणाबद्दल बोलतो आहे, पण जेव्हा तुम्ही उर्वरित महाराष्ट्रात जाता, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, इथे तर खाऱ्या पाण्यातले मासेच उपलब्ध नसतात कारण तिथे समुद्र किनार नाही. मग त्या ठिकाणी गोड्या पाण्याच्या माशाला खूप चांगला भाव असतो, चांगला तिथे हे भेटतो, किंमत भेटते कम्पेअर टू मुंबई कोकण, कारण इथे समुद्र किनारा असल्यामुळे खाऱ्या पाण्यातले मासे सहज उपलब्ध असतात. पण तिथे परिस्थिती वेगळी आहे. आणि त्यामुळे मी ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात फिरतो तेव्हा बघितलं की लोकांची त्याबद्दल आता उत्सुकता खूप वाढली आहे. आणि 1 एकरच कशाला, तुम्ही जर 2 गुंठा जमीन असेल आणि त्याच्या साधं वत्स संवर्धन जरी करताना, तरीसुद्धा महिन्याला हमखास तुम्ही 30-40 हजार रुपये कमवू शकता. फक्त जुजबी प्रशिक्षण घ्यायचं ऋषी, की कशा पद्धतीत खड्डा मारायचा, कापड कसा टाकायचा, ऑक्सिजन लेवल कशी मेंटेन करायची, टेम्परेचर कसं मेंटेन करायचं, फीडिंग कुठून आणायची असते, ब्रीड कुठून आणायची असतात, फीडिंग कशी द्यायची असते, हे जुजबी तुम्ही प्रशिक्षण घेता पण तेही सहज उपलब्ध होत नाही किंवा लोकांना ते माहीत नाही. आणि ह्यामध्ये जर मक्तेदारी तुम्ही जर आंध्र, चेन्नई, तामिळनाडू, आज ब्रीड्स आणायला सुद्धा आपल्याला तिथे जावं लागतं आहे.
आणि तिथे जर कोर्सला जायचं म्हटलं ना, तर एकतर 10-15 दिवसाचा कोर्स असतो, मग ते राहायचं कुठे, खायचं कुठे, एवढा वेळ काढणार कोण, पैसे देणार कोण, कारण प्रचंड महाग असतात ते कोर्स, ते 40-50 हजारापासून 1-1.5 लाखापर्यंत असतात, आणि मग ते आपल्याला परवडत नाही, आणि म्हणून मग आपण त्या वाटेलाच जात नाही. आणि म्हणून मी मागे कोकण कृषी विद्यापीठाच्या जेव्हा कुलगुरूंना भेटलो होतो, त्यांच्या टीमला भेटलो होतो, तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपण अशा पद्धतीत एक कोर्स डिझाईन करूया जो आपल्या महाराष्ट्रातल्या लोक मुलांना सहजपणे करता येईल. आणि म्हणून आम्ही एक सहा ते सात दिवसाचा एक कोर्स डिझाईन केला, ज्याच्यामध्ये सगळी मत्स्य व्यवसायासंबंधित संपूर्ण माहिती आम्ही इनपुट त्याच्यात समाविष्ट केली आहे. त्यामुळे हा कोर्स अशा पद्धतीत तयार केल्या ऋषी, कारण प्रचंड मेहनत घेतली, मग ते नितीन सावंत असेल, भट्टाचार्य साहेब असतील, भावे सर असेल, सर्वांनी मिळून खूप मेहनत घेतली आहे त्याच्यामध्ये. पण हा कोर्स असा तयार झाला ना ऋषी, की जो मनुष्य ह्या कोर्समध्ये 7 ते 8 दिवसाचा कोर्स करेल, तो ज्यावेळेस सर्टिफिकेशन घेऊन बाहेर पडेल ना, तेव्हा त्याला कुणाची वाट बघण्याची गरज नाही, तो स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या अनुभवावर, अभ्यासावरती एक यशस्वी मत्स्यपालन करून महिना दरमा किमान 1 लाख रुपये तरी तो कमवू शकेल, एवढं प्रचंड पोटेन्शियल त्या कोर्समध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा जो कोर्स आहे जो आम्ही सिंधुदुर्गात आणि दापोली इथे घेतो आहे, तो सुवर्ण कोकणच्या शिलदारांसाठी आम्ही पूर्णतः मोफत ठेवला आहे. त्यांच्याकडून एकही रुपये आम्ही घेत नव्हत. का? तर हा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हेच एक प्रामाणिक ताळमेळ आहे. नाही, या कोर्ससाठी मला जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे आता अभ्यास दौरा तर आपला पुढच्या आठवड्यात 28-29 पण या कोर्ससाठी नेमकी आता त्याची तारीख कधी घोषित केली जाणार आणि त्याचा कालावधी काय, असं काय डिझाईन झालं आहे का? सर, प्रत्येक महिन्याला आम्ही 2 बॅच ठेवायचं चाललं आहे. सुरुवातीला तर या लोकांनी 1 महिन्यातून एकच बॅच घेऊया, 30 ते 40 लोकांना सामावता येईल. पण नंतर मी त्यांना विनंती केली की आपण 3 ते 4 ठिकाणी घेऊया, म्हणजे पनवेल असेल, मुर्दे असेल, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, या 3 ठिकाणी किंवा 2 ठिकाणी घ्यायचं चाललं आहे. प्रत्येक महिन्याला आपण जास्तीत जास्त 100 लोकांना त्याच्यात समाविष्ट करू शकतो. आणि तुम्हाला सांगतो ऋषी, मागे मी जेव्हा हे डिक्लेअर केलं, आत्तापर्यंत मार्च एंडपर्यंतची बुकिंग फुल झाली. म्हणजे मार्च एंडपर्यंत आपण नवीन कोणाला पाठवू शकत नाही. म्हणजे आता जे लोक शिलदार होणार आहेत, त्यांना आपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समाविष्ट करू शकतो. कारण प्रचंड, तुम्ही विचार करणार, जिथे 40-50 हजार किंवा 1 लाख रुपये लागतात, तोच कोर्स आपण मोफतपणे देतो आहे. बरोबर. आणि मला कुलगुरूंनी विचारलं सुद्धा की तुम्ही हा मोफत का देताय, कारण शेवटी पे तर संस्थेला करायचेच आहेत, विद्यापीठाला. मग तुम्ही, मी त्यांना स्पष्ट सांगितलं साहेबांना की साहेब काय होत आहे की ज्यावेळेस आपण पैशाचं गणित आखतो ना, खूप लोक त्यापासून लांब दुरावते. बरोबर आहे, हे महत्वाचं आहे. आणि आज संस्थेकडे खूप चांगले लोक आहेत की जे उदाहरण असते मदत करतात, आणि ही मदत त्या लोकांपर्यंत पोचली पाहिजेत. कारण खरी गरज तुम्हाला एक टायमाचं जेवण किंवा महिन्याभराचं रेशन देऊन होत नाही, तर त्यांना आयुष्यभर कसं पुरेल हे जर द्यायचं असेल ना, तर त्यांना अशा पद्धतीनं प्रशिक्षण देणं मला वाटतं खऱ्या अर्थाने गरज आहे त्याची. नक्कीच, या प्रकारचं प्रशिक्षण देणं महत्वाचं आहे. एका फ्रेंच विचारवंताचं एक सुंदर वाक्य आहे, एखादा माणूस जर भुकेला असेल ना, तर त्याला मासा देऊ नका, त्याला मासा पकडण्यासाठी जाळं द्या, कारण ती एका वेळेची नाही तर त्याच्या आयुष्यभराची भूक भागवणारी गोष्ट असते. आपल्या गरजाही अशाच असतात, आपल्या गोष्टीही अशाच असतात की आपण तात्कालिक काय समजतो आणि त्याच्यावर आपल्याला समजून आपण त्याच्यातनं भूक भागली अशी मनाची समजूत घालतो. पण आयुष्यभराची ददात जर मिटवायची असेल, तर किंवा गरज श्रीमंतीची असेल, बुद्धीची असेल किंवा कष्टाची असेल, तर त्याची उत्तरं ही व्यवसायातनं, प्रशिक्षणातनं किंवा तुमच्या कृतीतनं येतात, नवनव्या वाटातून येतात. सुवर्ण कोकण याच वाटांवर तुम्हाला नेत असते. आणि अशीच एक अनवट वाट आता यानिमित्तानं पुढच्या आठवड्यात तुमच्यासाठी मोकळी करून दिली जाते आहे. अर्थात 28 आणि 29 अभ्यास दौरा आहे. या अभ्यास दौऱ्यात शेती आणि शेतीबद्दल सब कुछ, म्हणजे ज्यांना शेती म्हणजे नेमकं काय, शेतीतली श्रीमंती म्हणजे नेमकं काय, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर अवश्य या 2 दिवसाचा जो अभ्यास दौरा आहे त्यासाठी आणि त्याचं रजिस्ट्रेशन या क्षणाला जर करायचं असेल, तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी करा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहताना सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. खरं तर जे शिकायला हैदराबादला जावं लागतं, जे शिकायला तामिळनाडूला जावं लागतं, अशा मत्स्यपालनासंदर्भात आपण कोकणातच सगळं इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं आहे आणि तुम्ही तुमच्या भागात करू शकता याबद्दलचं ज्ञान देतोय. पण केवळ मत्स्यपालन नाही, आणखीनही काही विषय आहेत, त्या विषयाबद्दल काय सांगा? नक्की ऋषी, हा जो अभ्यास जाऊ आहे ना, ह्या मुख्य 3 विषयाला डोळ्यासमोर ठेवूनच केलं. म्हणजे मत्स्यपालन हे कसं आपल्याला अनुभवता येईल, कशा पद्धतीत पॉन्ड असतं, कशा पद्धतीत कपडा असतो, म्हणजे A to Z मत्स्यपालनामध्ये नक्की कोणत्या कोणत्या पद्धतीतलं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कशा पद्धतीत उभारायचं आहे, हे सगळं आपल्याला डोळ्याने बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी ते घेऊन जातो. एवढंच नव्हे तर ह्या मत्स्य व्यवसायामध्ये असंख्य लोकांनी आजही दरमा 1 लाख रुपये कमवतात, त्या मुलांचे नाव नंबरसुद्धा आम्ही तिथे देणार आहोत. आणि तेही आपल्या कोकणातलेच किंवा महाराष्ट्रातलेच मुलं,
त्यामुळे तो कॉन्फिडन्स होतो की नाही ऑलरेडी ही लोक करत आहेत, कमवत आहेत, आपल्यालाही त्याच वाटेवरनं जायचं आहे. हा झाला एक भाग. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग की काय केलं जेणेकरून माझी गावाची म्हणजे गावाची आपली नाळ एक वेगळीच असते आपल्या मातेशी. माझ्या गावाकडे माझी शेती आहे, माझ्या गावाकडे माझी जमीन आहे, पण मी आम्ही माझं कुटुंब मुंबईत असल्यामुळे वारंवार आम्ही तिथे जाऊ शकत नाही आणि मनात असूनसुद्धा त्या मातेशी जास्त आपण संपर्कात राहू शकत नाही. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशी कोणती पिकं आहेत की जी मुंबई किंवा शहरात राहून मी माझ्या गावखेड्याकडे, असं नाही की कोकणातच, संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे महाराष्ट्रीयन माणूस राहतं ह्या प्रत्येकाची ती इच्छा असते की मला माझ्या गावासाठी माझ्या मातीमध्ये मला काहीतरी केलं पाहिजे, पण नक्की काय करायचं ते समजत नाही. आणि हा अभ्यास दौरा त्याच दृष्टिकोनात खूप खास आहे ऋषी, की या अभ्यास दौऱ्यात समजणार आहेत की कशा पद्धतीत फक्त निसर्गाच्या पावसाच्या आधारे किंवा एक दोन वेळ दोन चार वेळा जाऊन गावाकडे आपल्या मातीमध्ये अशी कोणती रोपं आपण लावायची, असं कुठलं उत्पन्न घ्यायचं जेही आपल्याला एक पार्ट टाइम नाही तर फुल टाइम पैसा देईल एवढं प्रचंड असेल. मग ती नवनवीन जाती कोणत्या आहेत, कोणती रोपं आहेत, कोणती फळझाडं आहेत, कोणती शोभिवंत झाडं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं कंद पिकं, उदाहरण तर मी सांगितलं हळद आणि आलं. आज तुम्ही बघा हळदीला काय प्रचंड भाव आहे, परंतु हळद जास्त प्रमाणात का लोक घेत नाही, एकतर तिला पाणी खूप जास्त लागतं आणि त्याचा लागवडीचा जो काळ असतो तो असतो एप्रिल मे, ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रचंड दुर्भिक्ष असतं, त्यामुळे कोणत्या वाट्याला सहजासहज जात नाही. वाई किंवा थोडंसं कोकणात काही पट्ट्यामध्ये करतात, पण ते पारंपरिक पद्धतीने करतात. मी पारंपरिक पद्धतीने का बोलतो माहिती ऋषी, ज्यावेळेस पारंपरिक पद्धतीने आपण हळद लागवड करतो ना, तेव्हा हेक्टरी किमान 1.5-2 लाखाचं बियाणंच लागतं, म्हणजे मदर प्लांट्स. हा झाला एक भाग. पण आता जे नवीन तंत्रज्ञान ह्या लोकांनी शोधून काढलं, कोकण कृषी विद्यापीठाचे माळेसाहेब असतील किंवा त्यांचे असंख्य सहकारी, ह्यांनी पहिला फायदा इथेच केला की 1 हेक्टरसाठी ह्यांच्या नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे जे मदर प्लांट्स लागतात तेच 30,000 म्हणजे 1.40 ते 1.50, 1.5 लाख रुपये तुमचे सुरुवातीलाच भासतात, नंबर एक. दुसरी गोष्ट की तुम्ही कमी पाण्यात, कमीत कमी पाण्यात आणि बिना मातीचं, म्हणजे कॉकपिटच्याच आधारे पोर्ट्रेट ट्रेमध्ये तुम्ही तो जो हळदीचा डोळा असतो त्यावर हे करून कलम करून तुम्ही लावताय आणि एक दिवस आड करून आपल्याला फक्त झारीनी पाणी घालचंय, म्हणजे तुम्ही एवढाशा 1,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये सुद्धा 1 हेक्टर जी लागवडीसाठी मदर प्लांट्स असतात ना त्याची लागवड करू शकता. आणि 1-1.5 महिना समजा तुम्ही असं करताय, जून महिन्यात जेव्हा पहिला पाऊस पडतो वाफे तयार होतात दुसऱ्या पावसानंतर, बेड तयार करून तुम्हाला फक्त ते रोपं लावायचे आणि सरळ आपल्या कामावरती मुंबई किंवा इतर शहरात निघून यायचं, नंतर तिथे बघायचं देखील नाही आहे. मला वाटतं हिवाळ्यामध्ये जसं थंडी सुरू होते तशी कंदा पिकाला ती पोषक असते थंडी, कंद छान पद्धतीत मोठी होतं. नंतर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जाऊन तुम्हाला फक्त हार्वेस्टिंग करायचं आहे. अच्छा, इथे तुम्हाला सांगतो बघा, माकडांचा त्रास नाही, डुक्कर वगैरे असे काही श्वापदं असेल त्यांचाही त्रास नाही, कोणी चोरून नेल ह्याचाही त्रास नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथे जिथे बाग आहेत, आंबाची बाग असेल, काजूची बाग असेल किंवा नारळाची बाग असेल, ह्या बाग जे बागायतदार असतात त्यांना भीती असते की पावसात तिथे जेव्हा गवत उगवलं जातं ना आणि त्या गवतामुळे ना बहुसंख्य वेळी आगी लागण्याचं प्रमाण खूप मोठं असतं आणि त्यामुळे ती अख्खीची अख्खी बाग भस्मसत होते आणि त्यामुळे गवत काढणं वगैरे हा एक नको तो होतो आणि त्याला पैसाही खूप जास्त लागतो. परंतु हळद लागवड केल्यामुळे काय होतं, तिथे गवतच उगवत नाही, त्यामुळे नाही आग लावायचा किंवा ते उपटून जो 60-70 हजार खर्च असतो 1 लाख रुपये तोही वाचला जातो. आणि हे सगळं केल्यानंतर मिळणारं पीक जर तुम्ही बघाल तर एका रोपाला ना 1.5-1.5 किलोचा कंद लागलेला असतो हळदीचा. तुम्हाला मी सांगतो ऋषी की 1 एकर शेतीतून किमान 8 ते 10 लाख रुपये या हळद पिकातून कुठलाही शेतकरी सहजरित्या कमवू शकतो. मी तर सांगतो की कोकणातल्या शेतकऱ्यांनी जर याच्यावर चांगलं जर बोलता ना गंभीरतेने विषय हा घेतला तर प्रत्येक कोकणवासियाकडे किमान 4-चाकी गाडी तुम्हाला पुढच्या महिन्यात दिसेल, एवढा प्रचंड पैसा या हळद लागवड. आणि नुसतं कोकण कशाला, तुम्ही उर्वरित महाराष्ट्रात जिथे जिथे फक्त त्याला जमीन अशी लागते की जिने पाणी धरून नाही राहिलं पाहिजे, आपल्याकडे त्याची निचऱ्याची जमीन म्हणतात म्हणजे पाणी निघून जात असतं अशी जमीन फक्त त्याला लागते, परंतु फक्त एक थोडासा अभ्यास आहे. आणि म्हणून हा जो विषय आहे हळद लागवड हा आम्ही अभ्यास दौऱ्यात सामील केला, कारण तिथे आपल्याला प्रॅक्टिकल्स आहेत बघायचं आहे की ट्रे कसे असतात, कसं कॉकपिटमध्ये बॅरल ते कॉकपिटमध्ये आपण भिजून ठेवतो, कशा पद्धतीने ते बारीक करून त्या ट्रेवर लावतो, हळदीच्या डोळ्यावर कलम कसं करायचं, कसं लावायचं, एवढंच नव्हे तर जिथे हे पीक घेतलं जातं त्या शेतकऱ्यांकडे पण बागेमध्ये नेऊन आपण ते सगळ्या गोष्टी दाखवतो, त्यामुळे अभ्यास दौरा खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच अभ्यास दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्हाला या खरंच स्वतःबद्दल प्रेम असेल, स्वतःच्या कुटुंबाबद्दल प्रेम असेल, किंबहुना
पुढच्या वर्षभरात जर श्रीमंत व्हायचं असेल तर आवर्जून हा एक अभ्यास दौरा करा आणि तीच कदाचित खऱ्या अर्थानं ठरेल तुमच्या श्रीमंतीची नांदी. या अभ्यास दौऱ्यासाठी आठवणीनं एकच काम करा, प्रवेश नोंदवा आणि प्रवेश नोंदवण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरशी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक पात्रा, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. हळद लागवड असेल, मत्स्यपालन असेल, आणखीन महत्त्वाचं म्हणजे शेळीपालनातले आपले जे प्रमुख व्याख्याते असतात सुमित भोसले यांच्याशी आपण हितगुज करणार आहोत, त्या संदर्भात काय सांगाल? नक्की ऋषी, म्हणजे हळद लागवड असेल किंवा मत्स्यपालन असेल, त्याचबरोबर शेळीपालन हा अतिशय महत्त्वाचा आणि माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय, कारण आजपर्यंत जे शिलेदार श्रीमंत झाले आहेत ना त्यात मोठा वाटा या शेळीपालनाचा आहे. आणि कमीत कमीत पैशात, कमीत कमीत जागेत आपण शेळीपालन कसं करू शकतो, चारा पिकं कोणती लावायची असतात, लस कोणती, आजार कोणते, शेळीची ॲक्च्युअल रचना कशी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुमित भोसलेंकडनं तिथे अनुभवायला भेटणार आहेत. आणि होतं आहे काय माहिती आहे की आपल्याला सगळं करायचं असतं पण थोडीशी धाकधूक असते, थोडीशी भीती असते, आणि अभ्यास दौरा एक खूप छान माध्यम आहे, आपल्याला खूप कॉन्फिडंट बनवतो. आणि त्यामुळे येणं हा जो अभ्यास दौरा आहे 28 आणि 29 तो ह्या मुख्य विषयांना आपण धरूनच ठेवलं. एकतर शेळीपालन असेल, मत्स्यपालन असेल, हळद लागवड आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून कोणती अशी पिकं आहेत जी नवीन जाती आहेत की ज्या कमी पाण्यामध्ये, कमी श्रमामध्ये आणि एकदा आपण लावून आलो तरीसुद्धा आपल्याला तो वारंवार पैसा देते किंवा एक 2-3 वर्षामध्ये आपल्याला उत्पन्न सुरू होईल अशा कोणत्या जाती शास्त्र. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे ही गोष्ट आपण मुंबईतनं घाटकोपर ऑफिसमधनं ही सगळी अभ्यास दौरा निघणार आहे पण अजूनही उर्वरित महाराष्ट्रातली जी लोक आहेत त्यांच्या मनात प्रश्न आहे की आम्ही परत मुंबईला यायचं का, किंवा आमचं गाव मुंबई नसलं तर आम्ही अभ्यास दौऱ्यात कसे सहभागी होऊ शकता, त्यांना काय सांगणार तुम्ही? सगळ्यात महत्त्वाचं ऋषी, हा जो अभ्यास दौरा आहे हा फक्त शिलेदारांसाठी आहे, ज्यांनी गांभीर्याने घेतले सगळ्या गोष्टी की बस झालं आता सगळं मला हे बदलायचं आहे, आता माझं नशीब मला स्वतःच्या हाताने घडवायचं, मला कोणावर अवलंबून राहायचं नाही, हे लाचारीचे जीवन आता खूप झालं, मला आता हे बदलायचं आहे, अशा फक्त शिलेदारांसाठीच आहे. आणि त्यामुळे शिलेदारांना, ज्या ज्या शिलेदारांना ह्या अभ्यास दौऱ्यात यायचं आहे त्यांनी घाटकोर ऑफिसमध्ये फोन करून सगळी व्यवस्था, सगळं शेड्यूल समजून घेणं की कसं नियोजन आहे, कुठे जमायचं आहे, गाडी कशी आहे, तिथे कुठे भेटायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण 26 तारखेच्या शिलेदार मीटिंगमध्ये मांडतोच आहे. आणि जे शिलेदार नाही आहेत पण ज्यांना अभ्यास दौऱ्यात यायचं आहे त्यांनी घाटकोर ऑफिसमध्ये फोन करा, त्यांच्यासाठी काही गोष्टी डिझाईन केल्यात की कशा पद्धतीत ते सामावू शकतात. उरला प्रश्न महाराष्ट्राच्या बाहेरचे, तुम्हाला सांगतो आतापर्यंत जवळजवळ 450 लोकांनी बुकिंग केली आहे शिलेदारने, त्यात 300 मला वाटतं 40 किंवा 45 लोकं हे उर्वरित महाराष्ट्रातले आहेत, म्हणजे खान्देश असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातून, काही जणं गुजरात आणि आंध्रमधून पण येत आहेत. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तो अभ्यास केला की त्यांनी कुठे जमावं, डायरेक्ट कसं यावं, कशा पद्धतीत शेड्यूल असेल, हे सगळ्या गोष्टीचं एक छान नियोजन शैलेश शृंगारे असतील, उपाध्यक्ष सुवर्ण कोकणचे आमचे जागोष्टे साहेब असतील किंवा सातवशे साहेब असतील, हे सगळेजणं मोठ्या ह्याने हिरारीने काम करत आहेत. त्यामुळे ज्या ज्या लोकांना खरोखरच वाटतं ना मला काहीतरी केलं पाहिजे, मला माझ्या मातेचे पांग फेडायचे आहेत किंवा मला माझी परिस्थिती बदलली आहे, अशानेच ह्या संदर्भात ऑफिसला फोन करावं जेणेकरून त्यांना या अभ्यास दौऱ्यामध्ये आपल्याला सामावता येईल. नक्कीच हा दौरा केवळ शिलेदारांसाठी आहे पण तुम्ही जर खरंच इच्छुक असाल तर एकदा काम करा, आठवणीनं कॉल करा. तुम्ही या सगळ्याची किती तन्मयता आहे ती चेक करूनच तुमचा प्रवेश नक्की नोंदवला जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा या अभ्यास दौऱ्याबद्दल जाणून घेणं हे तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं श्रीमंत अनुभव असणार आहे. त्यामुळे आठवणीनं कॉल करा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी आणि प्रवेश नोंदवा या सगळ्या अभ्यास दौऱ्यात. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार.